मंडळी, असे काही शारीरिक लक्षणं असतात की त्या लक्षणांची अनेकांना खूप भीती वाटत असते आणि यामध्ये छाती दुखणं, दरदरून घाम येणं, अचानक चक्कर येणं ही लक्षणं मुख्य असतात. एखाद्याला जर रात्री झोपेत असताना घाम फुटला तर त्याचं संपूर्ण कुटुंब धावपळ करत जवळच्या डॉक्टरांचे दरवाजे ठोठावतात किंवा त्या घाम आलेल्या व्यक्तीला दवाखान्यामध्ये भरती करतात. खरं पाहायला गेलं तर घाम येणं ही शरीरातील उत्सर्जनाची एक क्रिया आहे, त्यामुळं अशा वेळेला घाम आलेल्या व्यक्तींनी किंवा त्याच्या कुटुंबियांनी घाबरून जाऊ नये. हां, पण नैसर्गिक परिणामाव्यतिरिक्त अन्य वेळी घाम येत असेल तर मात्र अशा वेळेला डॉक्टरांना दाखवणं खूप गरजेचं असतं. तसंच नैसर्गिक परिणामाव्यतिरिक्त जर अन्य वेळी तुम्हाला घाम येत असेल तर याच्या पाठीमागं अनेक कारणं असू शकतात. तर ती कारणं कोणती आहेत ते आता आपण पाहूयात. रात्री घाम येण्याचं पहिलं कारण म्हणजे ताणतणाव किंवा चिंता करणं हे आहे. एखादी व्यक्ती खूप तणावखाली असेल, कसल्या तरी भीतीचं प्रचंड सावट जर तिच्यावर असेल तर अशा व्यक्तीला घाम येण्याचा त्रास होऊ शकतो. अशा व्यक्तीला रात्री घाम तर फुटतोच पण शांत झोपसुद्धा लागत नाही आणि झोप न झाल्यामुळं मग दिवसभर त्याची सातत्याने चिडचिड होत असते. त्याचे हातपाय, सांदे, अंग सारखे दुखत असतात. त्यामुळं चिंता करणं किंवा ताणतणाव घेणं हे रात्री घाम येण्याचं पहिलं कारण आहे. कधीकधी एखाद्या औषधांच्या प्रभावामुळं सुद्धा रात्री घाम येऊ शकतो. तुम्ही जर झोपताना औषधं घेतली असतील तर अनेक प्रकारच्या औषधांच्या सेवनामुळं तुम्हाला जास्त घाम येऊ शकतो, त्यामुळं अशा वेळेला जास्त घाबरून जाण्याची गरज नसते. काही औषधं तुमच्या मेंदूच्या शरीराचं तापमान नियंत्रित करणाऱ्या भागांवर किंवा तुमच्या घामाच्या ग्रंथीवर परिणाम करू शकतात आणि यामुळं या औषधांमुळं रात्री जास्त घाम येऊ शकतो. महिलांना जर रात्री जास्त घाम येत असेल तर रात्री जास्त घाम येणं हे रजोनिवृत्तीचं लक्षण असू शकतं. रजोनिवृत्तीच्या काळात रात्रीच्या वेळी जास्त घाम येतो. सुमारे 75% पेरिमेनोपॉजल स्त्रिया ही समस्या नोंदवत असतात. रजोनिवृत्तीनंतर पहिल्या काही वर्षामध्ये अशा प्रकारे घाम येणं हे सहसा जास्त असतं आणि त्यानंतर कालांतराने ही समस्या हळूहळू कमी व्हायला लागते. मंडळी, कधीकधी हायपरथायरॉईडिझममुळे सुद्धा अंगाला घाम येत असतो. हायपरथायरॉईड असल्यास रात्री अनेकांना भरपूर घाम येतो कारण थायरॉईड ग्रंथी चयापचय प्रक्रिया नियंत्रित करत असतात. जेव्हा या हॉर्मोन्सची निर्मिती जास्त होते तेव्हा त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि मग यामुळं आपल्या शरीराचं तापमान वाढतं आणि घाम येऊ लागतो. याचबरोबर भूक लागणं, तहान लागणं, थकवा येणं किंवा वजन कमी होणं अशा समस्यासुद्धा दिसून येतात. त्याचप्रमाणे ब्लड शुगर कमी झाल्यामुळं किंवा तुम्हाला मधुमेह असेल तर यामुळंसुद्धा रात्री घाम येण्याची समस्या उद्भवत असते. दिवसभर रक्तातील साखरेची पातळी योग्य असते मात्र झोपल्यानंतर ती कमी होऊ शकते. तुम्ही दिवसभर शारीरिक कार्य केले असतील, जेवण उशिरा केलं असेल तर त्याचाही परिणाम होत असतो. कधीकधी डायबिटीससाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांचा सुद्धा असा परिणाम होत असतो. ॲसिड रिफ्लेक्समुळे सुद्धा रात्री घाम येऊ शकतो. यामुळे मग तुम्हाला रात्री छाती जळजळ होऊ शकतं, छातीमध्ये वेदना होऊ शकतात आणि मग यामुळं रात्री घामसुद्धा येऊ शकतो. त्यामुळं झोपण्यापूर्वी शक्यतो कमी जेवा, तळलेले पदार्थ कमी खा आणि चरबीयुक्त पदार्थ तर खाऊच नका. कधीकधी टीबी असणाऱ्या पेशंटलासुद्धा रात्री घाम येत असतो. ज्या लोकांना टीबी असतो त्या निम्म्या लोकांना रात्री घाम येण्याची समस्या उद्भवत असते. थकवा येणं, अशक्तपणा जाणवणं, भूक न लागणं अशी लक्षणंसुद्धा यामध्ये दिसून येतात. तर मंडळी, रात्री अंगाला घाम येण्यापाठीमागं अशी वेगवेगळी कारणं असू शकतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फक्त एक लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. आयुष्य होईल सुंदर. पाहत रहा फक्त जी पी हिलर. धन्यवाद.